दादा एवढं सांगायचंय मला, आमची आता सटकली आता आम्ही काय थांबत नाही. मी काय त्यांची सटकली म्हणून माझी सटकली असं करून कायद्याच्या बाहेर काही करू शकणार नाही ना. मला मला कायद्याप्रमाणेच काम करावं लागेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण, साखर आयुक्तांच्या कार्यालयात तोडफोड, गाडीही पेटवली, राजू शेट्टींसह अनेक कार्यकर्ते ताब्यात. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, 7 फेब्रुवारीला होणार मतदान, 10 फेब्रुवारीला होणार मतमोजणी. आमच्या सरकारनं निर्णय केला काहीही हो, मराठा आरक्षण झालंच पाहिजे. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी बांधील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोत्तम वकील देण्याचाही केला दावा. मनसेचे माजी आमदार प्रवीण दरेकर आणि वसंत गीते उद्या भाजपमध्ये करणार प्रवेश, दोन्ही नेत्यांनी केली मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. बीड डीसीसी बँक भ्रष्टाचार प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या अंतरिम जामिनाला स्थगिती, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश. मेट्रो 3 प्रकल्पाच्या मंत्रालय स्टेशनच्या जागांबाबत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना कार्यालयांना नोटीस, MMRDA ने तीनही पक्षांना बोलावलं चर्चेसाठी. जागतिक स्तरावर भारताच्या प्रतिमेबद्दल बोलताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एकामागून एक केलेल्या अध्यादेश मंजुरीचं केलं समर्थन, अन्यायकारक करार पद्धत बदलण्याचं आश्वासन, व्हायब्रंट गुजरातमध्ये 55,000 सामंजस्य करारांवर सह्या. नायलॉनच्या मांजावर संक्रांत, बंदी घालण्याचा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. आणि नाशिकमध्ये रंगणार विश्वविक्रमी वेणूनादचा कार्यक्रम, 4,000 बासरी वादक होणार सहभागी, आर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यक्रम.